मी माझ्या नवऱ्यापासून वेगळे झाले होते, कारण होते त्याचे दुसरे लपडे. मुळात या मुलांना असे काही होत असेल की मला समजतच नाही की सतत नवीन नवीन मुली शोधत असतात. मी तर त्याच्यावर इतकं प्रेम करत होते की काही विचारूच नका, आणि तरी देखील त्याने मला असे केले होते. त्याच्यामुळे ते देखील दुःख विसरू शकत नव्हते, आणि त्याच्यामुळे तर माझा सगळ्यात पुरुष जातीवर विश्वास उडून गेला होता. मी तेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा त्याने मला प्रपोज केला होता. मी पण तेव्हा फुलताणत होते आणि त्याच्यामुळे मी त्याला लगेच होकार दिला. मागचा पुढचा कसलाच विचार नाही केला. ते वयच होते तसे म्हणा, त्यात माझी पण काही फार चूक होती असे मला वाटत नाही. सगळेच त्या वयात तसे करतात. मी त्यावेळी फुल आयटम होते. मी जिमला जात होते आणि तिथं खूप मन लावून व्यायाम करत होते. त्याचेच फळ म्हणजे माही 36-24 आणि 36 ची फिगर. माझी फिगर जशी मस्त होती तशी मी छाती पण मस्त होती. तिचे गोलाकार मांसल भाग बघून मुले पागल होत असत, आणि त्याचसारखे माझ्या गांडीचा पण तितकाच क्रेज होता. हे सगळे बघूनच तर मला त्यांनी प्रपोज केले होते. तो दिसायला पण चांगला होता. त्याचे ते पिवळदार स्नायू आणि भरदार छाते बघून मी पण त्याचे लगेच प्रेमात पडले. आणि प्रेमात पडतो न पडतो तो दुसऱ्या दिवशी त्याने मला लगेच लॉन्जवर नेले होते आणि मला ठोक ठोक ठोकून काढले होते. त्याचा वेग आणि आवेग असा काही होता की विचारूच नका. ठोकून ठोकून त्याने माझ्या येण्याची चिंता केल्या होत्या. मी पण त्याला काही पाहिले ते सगळे देत होते. तसं पण मलाही काही कमी खास नव्हती. त्याला जसे शॉट पाहिजे होता तसाच तो पण मला पाहिजे होताच. पण जेव्हा माझे लग्न झाले आमचे तेव्हा रस त्यातून निघून गेला होता. लग्नाच्या आधी आम्ही सगळे काही उगवले असल्याने कदाचित त्याला माझी मानावी तितकी किंमत राहिली नव्हती. त्याच्यामुळे तो दुसऱ्या एका मुलीसोबत होता. मी त्याचे ते लपडे पकडले आणि मग मी विभक्त झालो. त्यानंतर मात्र मी कोणत्याच पुरुषाबरोबर शॉट केला नाही आणि मला कोणत्या पुरुषाबद्दल आकर्षण पण वाटेनासं झाले होते. त्यानंतर मी ते गाव सोडले आणि माझ्या बहिणीकडे राहायला गेले. तिचा नवरा परदेशी होता आणि घरी ती व तिची मुलगी दोघीच राहत होत्या. त्याच्यामुळे मी तिथे येणार म्हटल्यावर त्यांनी अगदी खुशीने माझे स्वागत केले. दिसायला कमालीची हॉट होती. तिची उंच खूपच चांगली होती आणि त्या उंचीला साजेसा फिगर पण होती. 36-24 आणि 36 ची फिगर होती तिची. ते नुकतेच वयात आलेले असलेले छातीचे उबदार कमालीचे मोठे दिसत होते. दुपत्या म्हशीसारखी तिची छाती दिसत होती. प्रजनन योग्य मादा असे तशीच ती दिसत होती. तिची छाती आणि तिची गांड बघून मी कोणाला ठोकाव आणि माझ्या भावना जागृत झाल्यासारखे वाटू लागले होते. असे कधी झाले नव्हते. कदाचित मी खूप वर्ष शॉर्ट केल्या नसल्याने आणि माझा पुरुष जातीवर विश्वास ओढल्याने त्याचे आकर्षण नाहीसे झाले होते. आणि त्याच्याचमुळे तर तिला बघताच माझ्या छातीचे निप्पल जसे मोठे होत होते तशी माझी योनी पण फुगीर झाली होती. आणि मी ओळखले मावशी मावशी करत माझ्या गळ्यात पडताच तिची परतर छाती माझ्या छातीला येऊन लागली आणि माझ्या अंगात एक वीज चमकावी तसे काही झाले होते. मी तिला प्रेमाने मिठीत ठेवल्यासारखे ऐकले आणि त्या छातीला मी छातीवर दाबवले. तेवढे सुख मला मिळाले म्हणून मी मनमन खुश झाले. तिचे घर फार काही मोठे नव्हते. त्याच्यामुळे एकाच बेडरूममध्ये आणि एकाच बेडमध्ये आम्ही तिघे झोपत असू. ती मध्ये झोपत असे आणि दोघी बाजूला. बेड पण काही फार मोठं नसल्याने ती शरीर माझ्या शरीराला अगदी आरामात लागत होते. काही दिवस असेच गेले पण मी दिवस जातील तसे माझे जास्तीत जास्त शरीराला तिचे शरीर कसे लागेल हे बघत होते. तिच्यापेक्षा जास्त मला गरज होती आणि म्हणून मला काय पण करून तिला गरम करून उपभोगायचे होते. ती माझ्याजवळ झोपली मग मी मुद्दाम तिच्या बाजूला तोंड करून झोपू लागले जेणेकरून माझ्या छाती तिला लागेल. सुरुवातीस मी काही बोलले नाही पण नंतर तिला समजले ती मुद्दाम करत आहे. पण तरी तिने मला काही बोलले नाही. त्यावरून मी समजले की तिला आता आवडू लागले आहे. मी एकदा तिच्या कमरेवरून हात फिरवला आणि तिच्या गांडीकडे नेला आणि हळूहळू तिची दाबू लागले. तिला तो स्पर्श आवडला आणि तिने मला विरोध न करता तिने पाहिले ते करून दिले. मी थोडे थोडे धाडस करणार तोच माझी बहीण जागी झाली आणि मग आम्ही गप्प झालो. पुढे 2-3 दिवस मी असेच काही केले नाही. मग मात्र त्या दिवशी मला माल पुन्हा चोखायला मिळाला. त्या दिवशी माझी बहीण कुठेतरी पार्टीला जाऊन आली तेव्हा तिने फुलदारू पिली होती. ती गाढ झोपली आणि बघून मी एकदा माझा डाव टाकला. मी हळूहळू करत तिच्या कमरेवरून फिरू लागले आणि तोच माझा हात तिच्या गांडीवर पण नेला. तिची ते गांडीचे गोलाकार कप मी हळूहळू करत दाबू लागले. तशी ती पण गरम होऊ लागली होती. तिला मी स्पर्श करताच माझी ओनी फुगीर तर झालीच पण ती छाती पण कमालीची मोठी झाली. तिला मी माझ्याकडे बघायला लावायला आधी माझा हात तिच्या छातीवर ठेवून तिची छाती दाबू लागले. जर टी शर्टमधून खालून मी माझा हात तिच्या छातीवर ठेवला आणि जोरजोरात तिला दाबू लागलो. तिच्या निप्पल्सना मी माझ्या चिमटीत पकडून त्यांना बाहेर ओढू लागताच ती कमालीची वेडी झाली आणि तिने माझ्या तोंडाकडे तोंड केले. तिच्या तोंडात तोंड देऊन मी तिचे चुंबन घेण्यास सुरुवात करताच तिने माझा गाऊन खालून वर केला आणि तिने माझा निकरमध्ये हात घातला आणि ती येऊनच ओळू लागली. तिचा हात माझ्या युनीवरून एकसारखा खालीवर होत होता आणि ती माझ्या युनी जमीन तितके चोळत होती. मी पण तिला किस करून घेत छातीला चोखून काढले आणि मग मी तिच्या युनीवर गरम केले.
तिची पण येऊनी माझ्या हाताने चोळू लागली आणि तिला मी उठवले आणि तिला माझ्यावर वरून येण्यास लावले आणि तिने माझ्याकडे तिची गांड केली आणि ती वरून माझी येऊनी चाटू लागली. तिची जीभ जशी माझ्या येणीवरून फिरत होती तसे माझे येणीचे पदर मोकळे होत होते आणि मी वेबान होऊन मी इकडे तिकडे काही रिकामी बसले नव्हते. मी पण माझी जीभ अर्धी तिच्या बोकावरून फिरवण्यास सुरुवात केली आणि मग बघता बघता तिच्या येणीवरून नेली. तिचे येणीचे ते नाजूक पदर मी माझ्या हाताने हळूहळू बाजूला केले आणि माझी जीभ तिच्या येणीच्या आतील मांसल भागावर नेली व तिला खालीवर आतबाहेर असे करून चाटू लागली. तिचा दाना माझ्या जिभेच्या पार्श्वाने कमालीचा मोठा झाला आणि वळवळ करू लागला. ती वरून तिचे तोंड एकसारखे आतबाहेर करून माझी येवणी चाटत होती आणि मी खालून आत. आमच्या दोघांच्या पण जीभ एकमेकांना येवणीत पूर्ण आत गेल्या होत्या. आम्ही दोघी पूर्ण बेभान होऊन आमचे तोंड एकसारखे वर खाली करत होतो. आम्ही घामेघूम होऊन देखील आम्ही काही केले थांबायचे पण घेत नव्हतो. खूप वेळ आम्ही एकमेकींची येवणी चाटून काढली. शेवटी आम्ही दोघींच्या येवणीतून वारे बाहेर येऊ लागली तेव्हा माझे व मी तिचे सगळे वारे मनसोक्तपणे पिऊन टाकले आणि मग आम्ही कुठे दोघं शांत झालो आणि तेव्हापासून आम्ही एकमेकांची येऊन आम्ही चाटून होतो तशी केली आणि आम्ही मग पुन्हा झोपलो. तेव्हापासून मी तिला रोजच तिला उपभोगू लागले होते. तिला पण काही तेस पाहिजे होते ते मिळाले होते. घरच्या घरी आम्ही अनुभवी माल मिळाला होता म्हणून ती खूप खुश होती आणि आम्ही पण घरच्या घरी खूपच तरुण माल उपभोगला होता आणि असे मिळत असल्याने मी खुश होते. माझी बहीण नसली की आम्ही हेच काम करत होतो एकमेकीला उपभोगणे. तर मित्रांनो कशी वाटली आजची स्टोरी? जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा आणि पाहत राहा तुम्ही स्वतः प्रेरित.